नेता कसा पाहिजे, जनतेच्या अडचणी समजून घेणारा, सर्वांसोबत जिव्हाळा घेणारा, सत्ता असो की नसो संकटकाळी धावून येणारा, अकारण विरोध न करता विकासाला प्राधान्य देणारा, नवा दृष्टिकोन असणारा, विरोधकांची पर्वा न करता जनतेशी नाळ जोडलेला, म्हणजेच अशोक दादा तुमच्यासाठी। आशुतोष दादा काळे कैलासवासी शंकररावजी काळे साहेबांचे विचार आहेत, त्यांचा आदर्शरूप व्यक्तिमत्व, आणि हे त्यांच्या दैनंदिन कामातून नेहमी जाणवतं। ज्या कामामध्ये जनतेचं हित दडलेलं आहे अशीच कामं ते हाती घेतात। आशुतोष दादांचं राजकारणात येणं हा योगायोग नाहीये, ती आवड आहे, आणि ती आवड आहे समाजकारणाची। म्हणूनच 2017 झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत सत्ता येताच कोपरगावच्या विकास कार्याला सुरुवात झाली। रस्ता हा दळणवळणाचा मुख्य पर्याय असतो आणि विकासाचा प्रथम पर्याय असतो। नेमका कोपरगाव इथे मागे असल्याचं मी पाहिलं, म्हणून ही परिस्थिती बदलण्यासाठी आम्ही पहिलं पाऊल उचलले। जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांची कामं, महिलांसाठी शिलाई आणि पिकोफॉर मशीन, दादा काळे यांचं एक स्वप्न आहे की कोपरगावतील महिला या सक्षम व्हाव्या, त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्या। त्यासाठी त्यांनी पंचायत समितीच्या मार्फत माझ्यासारख्या अनेक गरजू स्त्रियांना पिकोफॉल आणि शिलाई मशीन दिले। अनेक महिलांना घरकामासोबत घराला आर्थिक हातभार लावण्याची इच्छा असते, मात्र आर्थिक दुर्बलतेमुळे इच्छा असून सुद्धा ते असं करू शकत नाही। अशा महिलांना जिल्हा परिषद पंचायत समिती अंतर्गत शिलाई मशीन व पिकोफॉल मशीन दिल्यामुळं त्या आपल्या घराला आर्थिक हातभार लावू शकल्या। महिलांना घरघंटी, दादा काळे यांची पंचायत समितीवर सत्ता आली आणि आम्हाला लगेचच घरघंटी मिळाली। असं जर दूरदृष्टी असलेला नेता कोपरगाव तालुक्याला मिळाला तर गावचा विकास नक्कीच होईल, ही माझी खात्री आहे। कृषी स्वावलंबन योजना, कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी विविध योजना, नवीन विहिरीसाठी अर्थसहाय्य। आम्ही गावात राहत होतो, आम्हाला इथं पाणी प्यायलाच नव्हतं, गावातच राहतो आम्ही, परंतु अशोक दादाजी काळ्याच्या हातात सत्ता आल्यामुळे दादाजी आम्हाला पंचायत समिती आम्ही एक अर्ज अशी कैद वक दिली, पण त्यावर काही मंजूर झाली नाही। आणि आताच्या काळामध्ये दादाच्या जर सत्ता आली त्याच्यामुळे आम्ही सहज एक अर्ज देऊन पाहिला तर आम्हाला वेळ लगेच भेटली, लगेच काम चालू झालं, काम चालू झालं, पाणी लागलं आम्हाला, पुढं लगेच मोटर भेटली, मोटर भेटली, वीज बोर्डाचं काम त्याने करून दिलं, परंतु आता पाणी पे सत्ता ही आता खूप आमचं बरं झालं आहे। आणि थोडेफार कांदे लावले, थोडंफार ऊस लावला आहे, थोडेफार डोंगळे लावले, त्यांचे आभारी आहे आम्ही। विहीर दुरुस्तीसाठी अर्थसहाय्य। आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेचा फॉर्म भरला, सन 2018-19 ते मंजूर होऊन आला, आम्हाला 50,000 रुपये विहिरीसाठी अनुदान मिळाले। पूर्वी माझी विहीर पडीत होती, आम्ही आता ते योजनेतून 50,000 मिळाल्यामुळे आम्ही ती विहीर बांधली। वीज पंप, आम्ही खूप कष्टाने अर खणली 2-3 टप्प्यामध्ये, असे दादामुळे आम्हाला मोटर भेटली, आमचा खूप फायदा झाला। अशा गरजू शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून त्यांच्या विकासात हातभार लावण्याचं काम केलं आणि करत आहे। कडबा कुट्टी यंत्र, आशुतोष दादांची पंचायत समिती सत्ता आल्यापासून
कोपरगाव तालुक्यातील भरपूर शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळाला. मी एक शेतकरी असून मलाही कुठली मशीन मिळाली आहे. शाळेत जाणाऱ्या मुलींना लेडीज सायकल, शाळेत जाणाऱ्या मुलांना सायकल. मला पाय पाय शाळेत जावं लागायचं, आता पंचायत समितीकडून मला सायकल मिळाली, त्यामुळे दमायला पण होत नाही आणि अभ्यास पण चांगला होतो. आता मी म्हणू शकते मुलगी शिकली प्रगती झाली. तालुक्याचा विकास घडवायचा असेल तर मुली शिकल्या पाहिजे. अशा गरजू व शाळेपासून दूर असलेल्या मुलींना घर ते शाळा या मधल्या अंतरामध्ये थकवा येऊ नये म्हणून सायकल देऊन शिक्षणासाठी प्रोत्साहन देणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. मला जेव्हापासून कोपरगाव पंचायत समितीकडून सायकल मिळाली तेव्हापासून मी दररोज शाळेत सायकलवरच जाते आणि मला थकायलाही होत नाही, माझा अभ्यासात पण मन रमतं. शाळेला नवीन वर्गखोली तर इमारत बांधकाम आणि दुरुस्ती. पशुसंवर्धन योजनेअंतर्गत गाय, म्हैस आणि शेळ्यांसाठी अनुदान. जिल्हा परिषद पंचायत समिती विशेष घटक योजने अंतर्गत दुग्ध व्यवसायासाठी दोन गाय मिळाले असून दुग्ध व्यवसाय व्यवस्थित चालू आहे. पक्षीगृह ग्रामीण भागातला शेतकरी असून शेतीत फारसं उत्पन्न निघत नाही, आमचा भाग सतत दुष्काळी असतो. माननीय आशिष दादा काळे साहेब यांच्या पंचायत समिती म्हणजे सत्ता आल्यानंतर मी एक पशुसंवर्धन खात्यामार्फत एक शिडी गटाचं एक प्रकरण केलं आणि ते तातडीनं मला 15 दिवसात मला पूर्ण प्रकरण मंजूर होऊन मला त्याचा लाभ मिळाला. शेतकऱ्यांच्या जमिनीत पाणी जिरावं यासाठी ओढे नाल्यातून पाणी वाहून जाऊ नये म्हणून बंधारे. पाणी अडवले तर ते भूगर्भात जिरणार आणि शेतकऱ्यांच्या विहिरीत उतरणार, म्हणून यापुढे ज्या ज्या ठिकाणी बंधाऱ्यांची आवश्यकता आहे अशा ठिकाणी आम्ही बंधारे बांधत आहोत आणि माझ्या शेतकरी बांधवांचा विकास साधत आहोत. शिक्षण विभागाअंतर्गत अनेक अंगणवाड्यांसाठी सुशोभीकरणासाठी कामे तर नवीन अंगणवाडी, शौचालय आणि दुरुस्तीची कामे. खेळणे, बागडणे व खेळता खेळता शिकणे हा बालकांचा अधिकार आहे, म्हणून सर्व सोयीनी युक्त अंगणवाडी उपलब्ध करून देणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. ग्रामपंचायत इमारती, पशुवैद्यकीय विकास कार्य, सोलर पंप, कब्रस्थान आणि स्मशानभूमी विकास कार्य. राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रमाअंतर्गत बायोगॅस प्रकल्प. आशुतोष दादाच्या मार्गदर्शनाखाली आमच्या आजनापूरमध्ये जवळजवळ 100 गोबर गॅसची योजना, 100 पेक्षा जास्त गोबर गॅस राबवले. त्याच्यामुळं झालं काय का आमचं जो शेण होतं वेस्टेज जाणारं त्याचा उपयोग आम्हाला स्लरीसाठी पण व्हायला लागला आणि आम्हाला माझ्या घरात 14 माणसाचं कुटुंबाला गॅस फुकट मिळतो. गावांमध्ये अंतर्गत सिमेंट रस्ते, मोरी बांधकाम,
हवामान मापन यंत्र, बाजारतळ ओटे, तीर्थक्षेत्र विकास, प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत उभारणी, तर प्राथमिक आरोग्य केंद्रांना विविध सोयी सुविधा, व्यायामशाळा, घरकुल आवास योजना। मला घरकुल मंजूर झालं, माझी राहण्याची सोय नव्हती, पण आता मी मला घरकुल मिळालं, आनंद आहे मला। आशुतोष दादा काळे त्यांची सत्ता पंचायत समितीवर आली आणि आमचे घरकुल मंजूर झाले। आशुतोष दादांची सत्ता आली आणि आम्हाला घरकुल मिळाले। कोपरगावचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर कोपरगावच्या जनतेच्या मूलभूत गरजा ओळखल्या पाहिजे, तोच वारसा घेऊन मी पुढे कार्यरत आहे। मात्र आता उच्च शिक्षण घेऊन व्यवसाय करू पाहणारे तरुण मुलं मुली, स्वयं व्यवसाय करू पाहणाऱ्या महिला, व्यापारी वर्ग, नोकरदार वर्ग आणि खास करून माझा शेतकरी मित्र या सर्वांना नजरेसमोर ठेवून कोपरगावचा सर्वांगीण विकास हा माझा दृष्टिकोन आहे। कोपरगाव तालुक्याची नवनिर्मिती झालीच पाहिजे आणि त्यासाठी तुमची साथ मला मिळाली पाहिजे। धन्यवाद। आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा। प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा।